सुमित्राबाई ह्यापुढे एखादी बारीकशी जरी चूक झाली तरी या दोघांपैकी एकाला किंवा या दोघांनाही आपले प्राण गमवावे लागतील. अगं जिथे अख्खं पोलीस डिपार्टमेंट अंतराला शोधू शकलं नाही तिथे हा तुझा मोडक बाबा का बुवा काय करणार? त्यांच्या प्लासंटाला म्हणजे गर्भारपणात गर्भाचं पोषण करणाऱ्या नलिकेला जबरदस्त इजा झाली. नेहा कुठं आहे हे ठाऊक असून सुद्धा तिच्या आठवणीनं तू इतका हळवा होतोस. माझं काय होत असेल? म्हात्रे साहेब, मी इथं आलेलं तुम्हाला आवडलेलं दिसत नाही, पण आय मस्ट डू माय ड्युटी. हे बघा, मी तुमच्या कामात कुठलाही अडथळा आणणार नाही. तुमच्या सुनेच्या म्हणजे नंदिनीच्या वडिलांनी नंदिनीचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा दावा करत तो अपघात नसून घातपात होता आणि त्याची कसून चौकशी केली जावी अशी तक्रार नोंदवली आहे. नंदिनी खोटी आहे, तिचा बाप खोट आहे, हे हे सगळे जग खोट आहे, हा हा पोलीस सुद्धा खोट आहे. अच्छा, मग खरं काय ते तुम्ही सांगा ना. घर बाहेरून लॉक होत, गॅसच्या शेगडीची बटन ऑन होती, तुमची सून बाहेरून घरात आली, वीज गेलेली, मेणबत्ती पेटवायला तिने काड्या पेटीची काडी ओढली आणि हे सगळं आपोआपच झालं. तुमच्या सुनेने केलं की तुम्ही केलं? ढोंगे आणि खोटारड्या तुम्ही आहात मात्रेबाई. आणि लवकरच कोर्टात ते सिद्धही होईल. पोलीस ढोंगी आहे ती, ती नंदिनी ढोंगी आहे, तिचा बाप ढोंगी आहे, हे हे सगळं जग ढोंगी आहे. पोलीस ढोंगी आहे. तू आज जा, आज जा तू प्रभा. पोलीस ढोंगी आहे. तू आज जा, आज जा. पोलीस ढोंगी आहे. साहेब, तिच्याकडे लक्ष देऊ नका, वेडी आहे ती. आमच्या विरुद्ध तक्रार आमच्या व्याहानीच केली असं म्हणतंय. आणि मला असं अत्यंत प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतंय की तुमच्या व्याहांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आहे. मात्रेबाईच तुमच्या सुनेच्या मृत्यूला जबाबदार आहेत. ठीक आहे, तुम्हाला योग्य वाटेल ती कायदेशीर कारवाई तुम्ही करा, त्याच्या आड मी येणार नाही. प्रभानीच जर का हा गुन्हा केला हे सिद्ध झालं त्या गुन्ह्याची शिक्षा प्रभालाही भोगायलाच हवी. काय आहे ही पद्धत आहे आत यायची? घरी आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात. लाज नाही वाटत तुला? तुम्हाला लाज नाही वाटत बायकोशी असं वागताना? ते सर्व तुमच्या ठेवलेल्या रखेली समोर असं बरे. माझ्यावर हात तू चालला असतो. काय सुखरूप आहे? अग वेडे, असं काय विचारतेस? बाळाला काहीही झालेलं नाहीये. नक्की खरं खरं सांगताय ना माई? त्यांच्या प्लासंटाला म्हणजे गर्भारपणात गर्भाचं पोषण करणाऱ्या नलिकेला जबरदस्त इजा झाली.
पण औषध, अन्न आणि आराम या तिन्ही गोष्टी काटेकोरपणे पाळल्या नाहीत तर काय डॉक्टर? तर माझ्या बाळाचा जीव धोक्यात घालायला मीच जबाबदार आहे. सावरे, कसला विचार करत बसलेस बाळा? चल उठ बरं, चल तोंडावर पाणी मार, फ्रेश हो, चल चल उठ. काय ग गोष्टीचा राहून राहून डोक्यात विचार येतो. काय? त्या दिवशी माझ्या संतापाचा पारा किती वर गेला होता. माई प्रियांका बाबांबद्दल वाईट साईड बोलली, मी भांडले आणि शेवटी मी यांच्यावर हात उगारला. माई हो, माई माझ्या कळवळण्याचा आवाज ऐकून तुम्ही तिथे आलात, पण त्याआधी त्या चार भिंतींच्या काय घडलं होतं ते तुम्हाला कुठे माहितीये? माई मी यांच्यावर हात उगारला, माझ्या नवऱ्यावर मी हात उगारला आणि त्यानंतर त्यांनी माझ्यावर माझ्या बाळा. माई जर माझ्या बाळाला काही झालं असतं ना, त्याला फक्त मी जबाबदार असते. मी कारण माझा तोल आधी सुटला होता माई, मग यांचा. खर तर मी त्या प्रियांकाला थोबडावायला हवं होत. सावरे सावरी, तू हे सगळे विचार मनातनं काढून टाक बरं. जर माझ्या बाळाला काही झालं ना, त्याला फक्त मी जबाबदार असेल. फक्त मी आणि त्याची जी काही शिक्षा भोगायला लागेल ना माई, ती मी भोगायला तयार आहे. त्या शार्दूल मॉलच्या नोटिशीचं काय झालं बे? दादा मी भेटून आलो त्या बाईले, प्रकरण कोर्टात जाणार असं दिसते. कोर्टात? म्हणजे धनाजी मानेले एका बाईनं कोर्टात घेतलं हे ऐकायचं का आता मी? नाही तसं नाही दादा. अरे तसं नाही तर कसं मग? दादा ते कलेक्टर बाईला भेटून समजावलं मी, पण बाई लई कानकोंडी होऊन राहिली. अरे राजा जर ती तुझं ऐके ना तर मग आणखीन ऐकून सोडणार कोणाचं? बर ते सोड, हे जरा प्रकरण काय आहे ते मला जरा नीट सांग आणि त्या भोसलेला बोलावून घे. साल्टी सोडून काढतो साल्याची. दादा आम्ही तपास करून राहिलो त्याचा. प्रकरण असं आहे की त्या भोसलेने बळकवलेला एक प्लॉटचा पट्टा आपल्या मॉलच्या प्लॉटला जोडून घेतलाय, त्यामुळे मॉलचं गेट आलंय हाम रस्त्यावरती आणि त्या ओपनिंगनं शो चांगला मिळेल दादा. त्यामुळे दादा तो भोसलेही जरी गडबड करून राहिला असला ना, तरी तो जे काय करतोय ते आपल्या मॉलच्या फायद्याचंच आहे. असं
असं असेल तर त्या भोसल्याला पाठीशी घालून या बाईला सरळ करायला पाहिजे. पण दादा कस याचा विचार तू करू नको. ते सगळं माझ्यावर सोड. नाईक नाईक, अरे बाजारात पोलिसांच्या दोन गाड्या येऊन थांबल्यात. प्रत्येक घरात आणि दुकानात चौकशी करतायत ते. अरे वेळ लागलाय का तुला? ते दोन गाड्या भरून येत. तुझ्या एकट्याचा निभाव नाही लागणार त्यांच्या पुढ्यात. जे का होईल ते मी बघून घेईन. असं नको करूस बाबा तू. तू असं कर, तू तू माळ्यावर सामानाच्या मागे जाऊन लाग. मी बघते इथे काय करायचं ते. अरे काय ते उभा आहेस, जा ना तू पटकन जा. पण तुमचं कार्ट तिथं फेराच्या केस मध्ये अडकलं तेव्हा दिल्लीला आम्ही आमचं वजन वापरून त्याला बाहेर काढले. कोणी तुमची अमरावतीची जमीन लपण्याची हा? तुम्ही तिकडं शेअर बाजारात उड्या मारल्यात. कोणाच्या जीवावर सांगा मले? आमच्याच ना. मग आम्ही इथं चंद्रपुरात एक बारीकसा मॉल टाकून राहिलो हा, तर आमच्या मागे एवढा तुमचा ससेमिरा का? नाही मला दुसरे काय ऐकायचं नाही. मला फक्त एक सांगा, तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालणार की मी वर बोलू? हा माझी काय हरकत नाही, पण कसं आहे नेहमीच वर बोलायचं असेल तर मग खालच्यांची दोस्ती कशाला करून राहायची, नाही का भाऊ? हा बघा काय ते तुम्ही. हा चला, चिरंजीवन आशीर्वाद, वहिनीना रामराम. चला नमस्कार. तुझ्या ते हुशार कलेक्टरनीचा बंदोबस्त झाला राजा. आता भोसल्याला म्हणावं पडला राहा निवांत. कुठे घेऊन चाललात मला? अहो यानं सांगा ना बघा ना कुठे मला घेऊन चालले ते. सोडा सोडा म्हटले ना मला. अहो तुम्ही तरी काहीतरी सांगा ना याला. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईल. चला. एक नाही नाही सर, मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय. सर जमीन बेकायदा अटॅच केलेलीच आहे. पण सर कायदा लहान मोठ. हो आले होते भेट. सर सर मी काय म्हणते सर अहो पण मिस्टर वाघधरे, धनाजी रावांच्या मॉलमध्ये पहिलं दुकान तुम्ही स्वतःचंच का नाही लावत? तसंही विकायला काढलंच आहे तुम्ही स्वतःला. नो नाऊ यू लिसन टू मी. मी तुमची किंवा त्या धनाजी रावांची नोकर नाहीये. मी नोकरी करते या देशाची. तुम्ही आणि तुमचे धनाजी राव माझं काहीही वाकड करू शकत नाहीत. माने बोलतोय. मी मुक्ता राजवाडे बोलते. बोला मुक्ताबाई. तुम्ही माझ्याशी हा काय खेळ खेळताय धनाजीराव? खेळ आता वय राहिलं का आमचं खेळायचं? असे खेळ याच वयात सुचतात. बाई अदब राखून बोला. तुम्ही कायद्याची अदब राखून वागायला शिका आधी. आधी तुमचा तो हुशार वकील पाठवलात, त्याला नाही बदले तर मंत्रालयातनं सचिवालयातनं माझी समजूत घालायला फोन.
समजुतीनं सगळ्या गोष्टींनी पटल्या तर बरं असतं बाई. तुमची ही पॉलिटिकल भाषा माझ्यासमोर चालणार नाही धनाजीराव. एक गोष्ट निक्षून सांगते, तुमची फाईल मी कधीच बंद करणार नाही. तुम्ही काहीही करा. करतो एवढंच, तुम्हाला येऊन भेटतो. फोनवर असली डायलॉग बाजी पसंत नाही आपल्याला. जे काय असेल ते आमने सामने बोलू. अगं किती वेळची हक्का मारते मी. शेवटी आईला दिलासच ना त्रास. बर चल, भूक कशी लागत नाही तुला. हा चल लवकर आता हे खाऊन घे. हा घे. अगं खा बाळा, असं नाही करायचं. मी भरवू का? शहाणी माझी बाई ती. असा वरी नाही 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 असं नाही करायचं. असावर हे बघ आपल्याला आपल्या बाळाची काळजी घ्यायची ना. हां बाळासाठी खायचं. चल चल खा बरं लवकर. आणि तेही हसत हसत. हां चल चल खा लवकर. नाही 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 असं नाही करायचं. हे बघ बाळाची काळजी आहे ना आपल्याला. हां बाळासाठी खायचं. चल चल लवकर. आणि तेही हसत हसत. लवकर खा हे. चल असं बरी. असं बरी. खूप स्वार्थी निघालीस तू सुद्धा. खूप स्वार्थी. मी नाही तुला यासाठी कधीच माफ करू शकत. दोन्ही मुलींची जबाबदारी माझ्यावर सोडून तू निघून गेलीस. तुला काय वाटलं कसं निभावून नेणार हे सगळं तुझ्याशिवाय? मुली मोठ्या झाल्या, शिकल्या, त्यांची लग्न झाली म्हणून आपण जबाबदारीतून मोकळे झालो असं अजिबात होत नाही बाई. मी बघ ना दिवसाकडे त्यात खोल खोल रुततच चाललो आणि या दलदलीतून बाहेर निघण्यासाठी आधार म्हणून मला तुझे हात हवे. तर तूच खूप स्वार्थी निघालीस तू. खूप स्वार्थी.